मी कृपाकर चहांदे आहे. माझं गाव आहे मांगली. माझ्या गावची लोकसंख्या अंदाजे 1.5 ते 2 हजार लोकसंख्या आहे. खूप ग्रामीण भाग आहे माझा. ग्रामीण भागामध्ये कुठलाही मीडियावाले किंवा पत्रकार लोक येत नाही. खेड्यामध्ये बरेच काही विषय आहेत. आरोग्याचे विषय आहेत, शैक्षणिक विषय आहेत, रोडचे पण आहेत. आधीपासून मला म्हणजे कसं समाजात काम करण्याचा खूप इंटरेस्ट होता. मी मुलाला कॅमेरा शिकवून राहिलो बचपणापासूनच. बाबू असे शॅट घ्यायची, तसे शॅट घ्यायची. मुलगा करते माझी व्हिडिओ शूटिंग, पिटूशिंग वगैरे तोच तयार करतो. भूषण करून गावोगावी आम्ही इंडिया अनडमध्ये आम्ही एक संस्था आहे जागतिक लेवलवरती. तिथं आम्ही गेल्या 2 वर्षापासून काम करून राहिलो. सगळ्यामध्ये म्हटलं तर माझी मिसेस आहे शिलाबाई, नेहमी मला सहकार्य करते. चांगल्या विषय आम्ही जे पिटिशन वगैरे तयार करतो आम्ही मग एका ठिकाणी बसतो बा असं काय चुकलं माझं, कारण मला तेव्हा काय समजत नाही. तर मग तिचं मला गायडन्स पाहिजे. त्यांचं काम असलं तेव्हा म्हणजे लिहायचं असते काही, खूप मोठं लिहायचं असते. काय काय लिहायचं त्यांचं ते काम करतात त्यावेळेस, म्हणजे सगळं शूट करतात त्यावेळेस, ते शूट केलेलं दाखवतात आम्हाला. आम्ही घरी तिघं पण बसतो आणि मग बसल्यानंतर हे असं लिहायचं तसं लिहायचं, आणि म्हणजे कोणते शब्द चुकले तर ते शब्द सांगायचे, कोणता मुद्दा सुटला तर तो मुद्दा सांगायचा त्यांना. गरीबी रेखेखाली असलेला घरच्या लोकांना सगळे आता घरचे लोक विरोधात आहेत. हा असाच हा का करते बाबा गावामध्ये, आता कॅमेरा धरते, फोटोज काढते. आता पण लोक चर्चा करतात पण त्यांना माहीत नाही आपलं काम, त्याच्यापर्यंत पोहोचले नाही. पण हे काम चांगलं आहे किंवा वाईट आहे बहुरूपी समाजावर मी 3 विषयावरती व्हिडिओ बनवला होता. नंबर 1, त्या बहुरूपी लोकांना इंदिरा आवास योजनेच्या घरकुल मिळण्याबाबत. नंबर 2, त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत. नंबर 3, त्यांना रोजगार मिळण्याबाबत. भटकी समाज बहुरूपी समाज आहे ते. त्या गावात गेल्यानंतर मीटिंग भरवली, किती लोकांना कास्ट मिळाली नाही, किती लोकांना घरकुल नाही. तर आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला. व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हटलं जनजागृती करावी, शासनापर्यंत पोहोचावा आपला व्हिडिओ. सगळ्यांच्या तारखा घेऊन, त्यांची मीटिंग घेऊन मी एक प्रोग्राम अरेंज केला. आता 1 वर्षाच्या कठीण परिश्रमातून आता माझ्या बांधवांना बहुरूपी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळाले. अधिकाऱ्यांनी त्यांना 20 घराचे प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे पाठवलेले आहेत. हे काम मिळाल्यामुळे माझे थोडंसं मला आता वेगळाच वाटत आहे. बिलकुल समाजामध्ये, गावामध्ये, माझ्या आता परिवारामध्ये पण आता माझी प्रशंसा करतात पोरगा चांगला आहे म्हणून. पण याच्यापूर्वी खूप माझ्यावर वाईट परिस्थिती गेली. 17 वर्ष मी संघर्ष केला परिवारात, रिश्तेदारीत. मला आता कुठं शहरातही जायची इच्छा नाही. माझं गाव आणि माझा समाज, माझं आता हेच ठरवलं मी सगळं शेवटपर्यंत.